नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK अकॅडमीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे भारतासंबंधीचे MPSC परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले 30 अति महत्त्वाचे प्रश्न। या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी जर को तुम्ही MPSC या परीक्षेची तयारी करताय तर लगेच अनअकॅडमी हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, कारण बघा अनअकॅडमी या ॲपवर भारतातील टॉप शिक्षक शिकवतात आणि या ॲपच्या सहाय्याने तुम्ही डायरेक्टली एज्युकेटरसोबत कनेक्ट होऊन जाता, ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू शकता, संकल्पना समजावून घेणे, तसंच बघा परीक्षा धोरण व अभ्यास योजनेविषयी मार्गदर्शन किंवा पुस्तक कोणते कोणते वाचायला पाहिजे हे सर्व मार्गदर्शन अनअकॅडमी एज्युकेटर तुम्हाला करतील। बघा येत्या 27 तारखेला सकाळी 10 वाजता एक टेस्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही टॉप 100 मध्ये राहिलात, टॉप 100 मध्ये 1 ते 100 मध्ये राहिलात तर तुम्हाला अनअकॅडमीचं चांगला स्कॉलरशिप भेटून जाईल। हा आपला कोड आहे SM22, हा वापरा। एनरोल करायला तुम्हाला काही इश्यू येत असेल तर हा आपला कूपन कोड वापरा। आणि बघा अनअकॅडमीवर या सगळ्या एक्झामसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे, तुम्हाला वेगवेगळे सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे, त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि लगेच अनअकॅडमी हा प्लॅटफॉर्म जॉईन करून घ्या। तर चला मग आजच्या या 30 महत्त्वाच्या प्रश्नांना सुरुवात करूया आणि बघा कमेंट करून सांगा तुम्हाला की या 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती। प्रश्न क्रमांक 1 बघा काय दिलंय, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? तर बघा महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण हे आहे हरियाणा या राज्यामध्ये, लक्षात ठेवा ऑप्शन सी। प्रश्न क्रमांक 2 काय बघा, मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर बघा मिझोरामची राजधानी आहे ऐझवाल, ऑप्शन डी। कोणती आहे? ऐझवाल, ऑप्शन डी। तिसरा प्रश्न काय बघा, पुढील पैकी कोणत्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण प्रथम करण्यात आले होते? सांगा बघू या 4 पैकी कोणती अशी कंपनी आहे ज्याचे सर्वात प्रथम खाजगीकरण करण्यात आले होते? तर बघा ऑप्शन सी, मारुती उद्योग लिमिटेडचे सर्वात प्रथम खाजगीकरण करण्यात आले होते, जी की आधी एक सरकारी कंपनी होती। चला प्रश्न क्रमांक 4 वळूया, खुजराहो ही प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे? तर बघा खुजराहो ही प्रसिद्ध लेणी आहे मध्य प्रदेश या राज्यात, एक पर्यटन स्थळ आहे, हे फेमस पर्यटन स्थळ आहे, एक लेणी आहे ही जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिले, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका, सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच MPEDA ची स्थापना कधी झाली? आता MPEDA म्हणजे काय? तर बघा MPEDA फुल फॉर्म आहे मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, परत लिहून घ्या चला, मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी MPEDA फुल फॉर्म आहे, ठीक आहे? आणि याची स्थापना कधी झाली होती? तर बघा ऑप्शन डी 1970 ऑप्शन डी। 6वा प्रश्न काय बघा, उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकताक तलाव कोणत्या राज्यात आहे? लोकताक तलाव म्हटलं की बघा ऑप्शन सी मणिपूर या राज्यात आहे, लक्षात ठेवा लोकताक तलाव, लिहून घ्या नसेल माहिती तर लोकताक तलाव हे मणिपूर या राज्यात आहे। 7वा प्रश्न काय बघा, भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे, जास्त वेळ नको घालवायला इथे, भारताच्या उत्तर सीमेवर हा हिमालय पर्वत वसलेला आहे, ऑप्शन सी। 8वा प्रश्न बघा काय दिलंय, भारताच्या कोरोमंडल किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस केव्हा पडतो? आता कोरोमंडल किनारपट्टी म्हणजे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश, हे बघू शकता तुम्ही फोटोमध्ये, हे कोरोमंडल किनारपट्टीवर आहेत। तर बघा या कोरोमंडल किनारपट्टीवर ऑप्शन सी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, लक्षात ठेवा। 9वा प्रश्न बघा काय दिलंय, भारत पाक बगलिहार प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? बघू शकता तुम्ही फोटोमध्ये, झेलम चेना व्यास की सतलज, कोणत्या नदीवर आहे भारत पाक बगलिहार प्रकल्प? तर बघा ऑप्शन बी चेनाब या नदीवर आहे, लक्षात ठेवा चेनाब या नदीवर आहे, ठीक आहे। चला प्रश्न क्रमांक 10 काय बघा, हिवाळ्यात भारतातील कोणत्या राज्यात पाऊस पडतो? सांगा बघू केरळ पश्चिम बंगाल ओडिशा की तामिळनाडू, कोणत्या राज्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो? तर बघा ओडिशा हा असा एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 11 काय बघा, अरवली पर्वताचा सर्वोच्च शिखर कोणत्या नावाने ओळखला जातो? अरवली पर्वताचा सर्वोच्च शिखर हा ऑप्शन सी गुरु शिखर या नावाने ओळखला जातो, ठीक आहे। या पर्वताची उंची बघा 1722 मीटर्स एवढी आहे आणि कुठे आहे हे पर्वत? तर राजस्थान या राज्यामध्ये, पर्यटन स्थळ आहे हे। प्रश्न क्रमांक 12 काय बघा, महाराष्ट्राची सीमा 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यात समावेश होत नाही? पर्याय आहेत मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात की आंध्र प्रदेश।
आता इथे बघू शकता मध्य प्रदेश तर टच करतो, तेलंगणा पण टच करतोय आणि गुजरात पण टच करतोय. पण आता बघा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळे झालेत, त्यामुळे आता आंध्र प्रदेश हा महाराष्ट्राला स्पर्श करत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन डी. ठीक आहे, ऑप्शन डी इथे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 13 काय बघा, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते आहे? सर्वात लहान राज्य म्हटलं भारतातील क्षेत्रफळाने तर ते आहे गोवा. ठीक आहे, या राज्याचे क्षेत्रफळ फक्त 3702 चौरस किलोमीटर एवढंच आहे. आणि मला चला कमेंट करून सांगा भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे. मोठे राज्य चला कमेंट करून सांगा भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. 14वा प्रश्न काय बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग, तर बघा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात आहे, लक्षात ठेवा ऑप्शन सी. चला 15वा प्रश्नाकडे आता वळूया, भारताच्या शेजारी एकूण किती देश आहे? सांगा बघू 9, 5, 7 की 1. आता कोणते कोणते देश आहेत मी तुम्हाला सांगतो, पण भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत तर बघा एकूण 7 देश आहेत. कोणते कोणते देश आहेत तर बघा चीन आला, नंतर भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार. ठीक आहे, असे एकूण 7 देश भारताच्या शेजारी आहेत. प्रश्न क्रमांक 16 कडे वळूया, खालीलपैकी 7 बेटांचा शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबई, चेन्नई, कोची की कोलकाता? तर बघा 7 बेटांचे शहर म्हणून मुंबई ह्या शहराची ओळख आहे, कारण हे 7 बेट जे की आहेत बॉम्बे, कुलाबा, लिटिल कुलाबा, माहीम, माझगाव, परळ आणि वरळी. ठीक आहे, अशा 7 बेटांना मिळून हे शहर बनलेले आहे मुंबई, म्हणून ह्याला 7 बेटांचे शहर असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 17 काय बघा, झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे? झारखंड राज्याची राजधानी आहे ऑप्शन ए रांची. ठीक आहे, झारखंडची राजधानी आहे रांची. प्रश्न क्रमांक 18 काय बघा, महत्वाचा प्रश्न आहे हा, कदाचित तुम्हाला उत्तर माहीत नसेल, तुझू पास भारताला कोणत्या देशाशी जोडतो? तुझू पास सांगा बघू, तुझू पास, तर बघा तुझू पास हा भारताला म्यानमार या देशाशी जोडतो. तुझू पास हे मणिपूर राज्याच्या दक्षिण पूर्व भागात आहे, जे भारताला म्यानमार देशाशी जोडतो. प्रश्न क्रमांक 19 काय बघा, जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे? हे जे आपलं जगाचा नकाशा आहे त्यातील किती टक्के भाग हा आपल्या भारताने व्यापलेला आहे? तर बघा ऑप्शन बी 2.4, फक्त 2.4% भाग हा भारताने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 कडे आता वळूया, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वात मोठी नदी उपनदी गंगा नदीची ती आहे यमुना. प्रश्न क्रमांक 21 कडे वळूया, सियाचिन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर बघा सियाचिन हिमनदी ही भारतातील जम्मू काश्मीर, ठीक आहे राज्य नाही म्हणता येणार, हे आता एक केंद्रशासित प्रदेश आहे किंवा युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे, तर या युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशात सियाचिन हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक 22 कडे आता वळूया, ज्वारी उत्पादनामध्ये भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ज्वारी उत्पादनामध्ये, तर बघा ज्वारी उत्पादनामध्ये भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 23 काय बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहे? बघा त्या शेळ्यांचा फोटो तुम्ही, शेळीचा फोटो इथे बघू शकता तुम्ही, तर कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात? तर बघा सुरती, ऑप्शन ए सुरती या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 24 काय बघा, दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा कोणती आहे? दख्खनच्या पठारावर, तर बघा दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा आहे रेगूर मृदा, ऑप्शन सी. 25वा बघा प्रश्न काय दिलाय, भारतात पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर बघा भारतामध्ये पशुगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते, जसं आपली जनगणना केली जाते ना 10 वर्षानंतर, तशी पशुगणना ही 5 वर्षांनी केली जाते. प्रश्न क्रमांक 26 कडे आता वळूया, धुवांधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे? धुवांधार धबधबा, तर बघा धुवांधार धबधबा हा मध्य प्रदेश मधील जबलपूर या ठिकाणी आहे, ऑप्शन बी सी. प्रश्न क्रमांक 27 काय बघा, खालीलपैकी कोणती माती चहा उत्पादनासाठी चांगली असते? गाळाची, पर्वतीय माती, रेगूर माती की तांबडी माती? तर बघा लक्षात ठेवा ऑप्शन बी पर्वतीय माती ही चहा उत्पादनासाठी चांगली असते. प्रश्न क्रमांक 28 कडे आता वळूया, नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते? नर्मदा नदी ते बघू शकता तुम्ही, नर्मदा नदी आणि कोणतं राज्य आहे ते, तर ते आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक वाहते
आणि याची लांबी किती आहे या नदीची, तर 1312 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 29 काय बघा, खालीलपैकी कोणत्या नदीचे उगम भारतात होत नाही? चनाब, सतलज, रावी की गंगा, या चारपैकी कोणती अशी नदी आहे जिचं उगम भारतात होत नाही? तर बघा, ऑप्शन बी सतलज, ऑप्शन बी सतलज या नदीचं उगम भारतात होत नाही. ही नदी चीन देशामध्ये उगम पावते आणि भारतातून पाकिस्तान या देशात जाते. चला तिसाव्या प्रश्नाकडे वळूया, शेवटचा प्रश्न आहे हा, लक्षपूर्वक लक्ष देऊन ऐका. भारताची पूर्व किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? पूर्व किनारपट्टी, तर बघा भारताची पूर्व किनारपट्टी ही कोरोमंडल कोस्ट या नावाने ओळखली जाते. ठीक आहे, हा कोकण कोस्ट इथे बघू शकता तुम्ही, नंतर याला मालाबार कोस्ट म्हटलं जातं, नंतर याला इकडे कोरोमंडल कोस्ट म्हटलं जातं. ओके, क्लिअर. तर 30 बघा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण एमपीएससी संबंधी. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत बघा, क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पवन चक्के आढळतात? अहमदनगर, नाशिक, सातारा की उस्मानाबाद? उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला एमपीएससी संबंधी सगळे डिटेल्स इथे भेटून जातील. ही आपली वेबसाईट आहे mpscgk.com. अजून व्हिजिट केले नसेल तर एमपीएससी संबंधी डिटेल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आमची ही वेबसाईट mpscgk.com व्हिजिट एकदा नक्की करा. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया एमपीएससी जीके अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.